नमस्कार, कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तिळाचे अगदी मऊसूत लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. लाडूच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कुणाला कुरकुरीत लाडू आवडतात तर कुणाला मऊसूत लाडू आवडत असतात. कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तुम्हाला हवं तर कुरकुरीत लाडूचा व्हिडिओ तुम्ही माझ्या ह्या लिंकवरती बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये जास्त प्रमाणात लाडू वळताना हाताला चटके बसू नये व मिश्रण शेवटपर्यंत कडक होऊ नये ह्यासाठी मी काही ट्रिक्स देखील तुम्हाला दाखवल्या आहेत. तुम्ही त्या ट्रिक्स ह्या लाडूंसाठी देखील वापरू शकता. चला तर लगेचच आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये हे एक वाटी सफेद तीळ घालून घेऊया. तीळ कमी गॅसवर एकसारखे हलवत खमंग भाजायचे आहे. तीळ जास्त भाजल्या गेलेत तर लाडू चवीला कडवट लागतात, म्हणून आपण ह्यांना योग्य प्रमाणात कमी गॅसवरच भाजायचे आहे. तीळ आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे असतात ह्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला तिळाच्या कुरकुरीत लाडूंच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. 7 ते 8 मिनिटातच हे बघा तीळ तडतडायला लागलेले आहेत आणि त्यांचा रंग देखील हलकासा चेंज झालेला आहे. आता आपण ह्यांना एका ताटात काढून घेऊया. ह्यानंतर आता आपण लाडूंसाठी गुळाचा पाक तयार करणार आहोत. तर ह्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. तूप वितळलं की लगेचच ह्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊया. ज्या वाटीने 1 वाटी तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने तिळाच्या समप्रमाणात 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. इथे आपण चिकीचा गूळ न वापरता पूर्णपणे साधाच गूळ वापरायचा आहे. आपल्याला लाडू मऊसूत बनवायचे आहेत, त्यामुळे आपण हा पाक जास्त कडक न बनवता जेलीप्रमाणे बनवणार आहोत. आणि ह्या ठिकाणी चिकीचा गूळ वापरला तर लाडू चिवट बनतील आणि ते खातांनी आपल्या दातांनाही चिटकतील, म्हणून आपण इथे पूर्णपणे साधाच गूळ वापरायचा आहे. गूळ शक्यतो सुरीने बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो तुपात पटकन वितळला जातो आणि त्याचा पाकही एकसारखा तयार होतो. ह्यानंतर आता आपण ह्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया. पाक बनवताना त्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केला की पाक अगदी कडक होत नाही आणि त्यामुळे आपल्या लाडूंना बाइंडिंगही छान येते. गुळाचा पाक तयार करताना गॅसची फ्लेम शेवटपर्यंत कमीच ठेवायची आहे. पाक बनण्याची क्रिया अगदी झटपट होत असते, त्यामुळे ऐन वेळेला आपली धांदल उडायला नको, कारण फुल गॅसवर पाक पटकन कडक बनू शकतो. तर ही एक टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. गूळ वितळल्यानंतर 3 ते 4 मिनिटातच याला हा असा फेस यायला लागलेला आहे, म्हणजेच आपला पाक आता शिजायला सुरुवात झालेली आहे. हे बघा हळूहळू याचा कलर देखील हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे. पाकाला फेस यायला लागल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर आपण हा पाक चेक करून बघूया. आपल्याला इथे मऊसूत लाडू बनवायचे, तर त्यासाठी पाक कसा चेक करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. एका वाटीत थोडंसं साधं पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाकाचे 2-4 थेंब ह्या पाण्यात टाकून घ्यायचे. त्यानंतर ह्याची बोटांनी गोळी बनवून बघायची आहे. तर हे बघा याची गोळी व्यवस्थित बनत नाही आहे आणि हा पाक बोटांनी थोडासा दाबला तर तो आपल्या बोटांना चिटकतोय आणि तो पाण्यात देखील विरघळतोय, म्हणजेच आपला पाक अजून आपल्याला हवा तसा तयार झालेला नाही आहे. पाक असा कच्चा राहिला तर लाडू खातांनी ते आपल्या दातांना चिटकतील, म्हणून आपण ह्याला अजून थोडा वेळ शिजून घेऊया. 2 मिनिटांनंतर पुन्हा आपण हा पाक चेक करून बघूया. तर पुन्हा काही थेंब ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि बोटांनी ह्याची गोळी तयार करून बघूया. हे बघा याची गोळी तयार झालेली आहे आणि आपल्या बोटांनाही अगदी नरम जेलीप्रमाणे लागते. तर आपल्याला मऊसूत लाडूंसाठी असाच पाक हवा आहे. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यावर 1/2 चमचा वेलची जायफळची पूड पाकामध्ये घालून घ्यायची आहे. पाकामध्ये हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालून घेऊया.
यानंतर हे मी पाववाटी खमंग भाजलेले शेंगदाण्याची साले काढून त्यांचे हे मी असे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले। हे देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया। हे शेंगदाणे ह्या लाडूंमध्ये खूपच छान खरपूस लागतात। शेंगदाणे घालणं हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे, तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता। आता आपण ही सर्व सामग्री ह्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर आपण ह्याचे लाडू वळवायला घेणार आहोत। लाडू वळवण्या अगोदर आपण आपल्या हातांना थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे मिश्रण आपल्या हातांना चिटकणार नाही। जेवढ्या साईजचे लाडू आपल्याला बनवायचे आहेत तेवढ्या प्रमाणात हे मिश्रण आपण आपल्या हातात घ्यायचे आहे। आणि त्याचा हे बघा, अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे। हे बघा, अगदी गोल गरगरीत लाडू वळून झालेला आहे। याला रंग आणि चमक देखील खूपच छान आलेली आहे। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील सर्व लाडू वळून घेऊया। तुमच्या मिश्रणाचे प्रमाण जास्त असेल आणि मिश्रण शेवटी शेवटी कोरडं होत आहे असं तुम्हाला वाटत असेल, तसेच तुमचे लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही आहेत, तर त्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापराव्यात हे देखील मी ह्या अगोदरच्या तिळाच्या कुरकुरीत लाडूंच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। इथे माझ्या मिश्रणाचे प्रमाण थोडेच आहे आणि पॅनच्या उष्णतेमुळे ते शेवटपर्यंत गरमच राहिलेले आहे, त्यामुळे हे बघा माझे इथे हे सर्व लाडू अगदी फटाफट वळून झालेले आहेत। तर अगदी गोलाकार, मऊसूत आणि खमंग अशा चविष्ट लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।